अक्कलकोट वटवृक्ष मंदिर गाभाऱ्यात शिवलिंग आणि मयूरासन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गोप्रवेशाने स्थान शुद्धी करून वास्तुपूजा प्रतिष्ठापना होम रग्नोचा होम आदि विधि संपन्न झाल्यानंतर सकाळी गाभारा शुद्धीकरणाची पूजा संपन्न झाली। मंदिर समितीचे प्रमुख चेअरमन महेश इंगळे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धार्मिक विधी संपन्न झाले। समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार मोहनराव पुजारी यांच्या हस्ते व कर्नाटकाच्या उडुपी येथील राघवेंद्र भट, श्रीधर भट, दिनेश भट, कृष्णा भट, सुब्रमण्यम भट आदि सह स्थानिक ब्रह्मरुद्ध या विविध मंत्रोच्चारात हा विधी पार पडला। स्वामी भक्तांनी ज्योतिबा मंडपातूनच स्वामींचं दर्शन घेऊन मंदिर समितीत सहकार्य करावे असं आवाहन मंदिर समितीचे चेअरमन आणि नगरसेवक महेश इंगळे यांनी केलं आहे। यावेळी मंदिर समितीचे चेअरमन सह सचिव आत्माराम घाटके, विश्वस्त महेश गोगी, शिवशरण अचलेर, दीपक चपळगाव, जनार्दन होळस, मनोहर देगावकर, संजय पाठक, संतोष पराणे, श्रीशैल गवंडी, खंडीराव घाटगे, त्याचबरोबर अन्य स्वामी भक्त उपस्थित होते।